म्हणजे 24 तारखेपासून हवामान ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये उर्वरित भागामध्ये हवामान कोरडं राहणार आहे, पण ढगाळ वातावरण जास्त राहणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. द्राक्ष बागायतदारांसाठी एक अंदाज म्हणून सांगतो की ज्यांची फ्लॉवर म्हणजे फुलामध्ये बाग आलेली असेल तर त्यांनी काय करायचं, 25-27 दरम्यान पाऊस येणार आहे, तुम्ही तुमच्या पिकाची काळजी घ्यावी. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. पण सर्वांना आणखीने एक परत सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे हा पाऊस सर्व दूर पडणारा नसतो, म्हणजे फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी काही अर्ध्या भागात होतो आणि अर्ध्या भाग वंचित राहतो. फक्त पाऊस येणार आहे मात्र एवढं निश्चित, म्हणजे 25-27 दरम्यान पाऊस येणार आहे, म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. विजेच्या कडकडाटासह पाऊस येणार आहे, म्हणून हे देखील सर्वांनी लक्षात घ्यायचं. विजेपासून शेतकऱ्यांनी स्वतःचं संरक्षण करायचं आणि पाळीव प्राण्यांची देखील काळजी घ्यायची. अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल आणि परत एक टेक्स्ट मेसेज दिला जाईल, म्हणून हे देखील दोन्हीचा मेसेज सेम असतो, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. नसतं काय घडे की यूट्यूब चॅनलवाले त्यांना ते यू मिळण्यासाठी जुने व्हिडिओ घेतात आणि लगेच परत टाकतात, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. आज आहे 19 नोव्हेंबर 2023 अंदाज दिलेला आहे, म्हणजे 25 नोव्हेंबर 26 नोव्हेंबर 27 नोव्हेंबर दरम्यान राज्यात पाऊस येण्याची शक्यता आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यावा. धन्यवाद.